श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक येथे एका बेचाळीस वर्षीय इसमाच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सदर बँकेत कॅश जमा करण्यासाठी आलेल्या एका बँकेच्या कर्मचाऱ्याच्या हातून चुकून सर्व्हिस रिव्हॉल्व्हरची ही गोळी सुटून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे सदर घटना ही दुपारी एकच्या दरम्यान घडली असल्याची उपस्थितांनी माहिती दिली अजित विजय जोशी असं मैताचं नाव असून सारोमत प्रेस रोड दत्तमंदिर जवळ वॉर्ड क्रमांक सात येथे तो राहत होता मृतदेह उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आला असून ज्याच्या हातून गोळी सुटली त्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतल्या पुढील तपास एपीआय बोरसे हे करीत आहेत सदर घटना ही कशामुळे घडली तथा हा घात आहे की अपघात हे अद्याप स्पष्ट नाही तर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षका स्वाती बोर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी भेट देऊन माहिती घेतली न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार एस्तान मीडिया श्रीरामपूर